नगरमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव समितीच्या वतीनं जिल्हा परिषद मुख्यालयात गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या हस्ते श्रींची स्थापना आणि पूजा झाली आहे. नगर जिल्हा परिषदेतील कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालयात श्रींच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मंडळाचे अध्यक्ष यशवंत सालके, सुभाष कराळे, MP कचरे, मच्छिंद्र चिलवर, कैलास झुंगेर, राजू जरे, अनिल सदनापूरकर, सुदाम बोंदडे, भारत बोर्डे, प्रवीण खेडकर, अनिल येनगंदुल आदी उपस्थित होते. गणरायाची आरती करून चांगला पाऊस आणि शेतीसाठी प्रार्थना केली आहे. गणेशोत्सवास सुरुवात झालेली आहे. गणेशाची प्राणप्रतिष्ठा आज जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. आमच्या सर्व या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची परमेश्वरचरणी एकच प्रार्थना आहे, चांगला पाऊस पडू दे, चांगली पिकं येऊ द्यात आणि ह्या भागातील शेतकऱ्याचा, शेतमजुराचा आणि सर्वांचा, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्व जनतेचा सर्वार्थाने आरोग्य असेल, शैक्षणिक असेल किंवा सगळ्याच दृष्टीने चांगला विकास घडो अशी आम्ही गणेशचरणी प्रार्थना करत आहोत. जिल्हा परिषदेमध्ये सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तसेच दरवर्षी सालाबादाप्रमाणे सर्व जिल्हा परिषदे कर्मचाऱ्यांची एक दिवसाचं जेवण आयोजित करण्यात येत असते आणि गणेशाला सर्वप्रथम प्रार्थना करतो की सर्व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने पाऊस भरपूर पडू दे आणि सर्वांची सुखसमृद्धीनं घरी नांदू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.